सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती गुड मॉर्निंग मंडळी आत्ता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही निघालोय रायगडाला आणि आज आहे 5 जून उद्या आहे 6 जून म्हणजे महाराजांचा 350वा राज्याभिषेक आणि मी पहिल्यांदाच ते अनुभवणार आहे सो मी खूप एक्साइटेड आहे पुढे पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या गोष्टी आणि तुमच्यासोबत चर्चा करणारच आहे सो लेट्स गो रायगड हा बलाढ्य मजबूत बुलंद किल्ला मे 1956 साली स्वराज्यात सामील करून घेण्यात आला. राज्याभिषेकासाठी आणि स्वराज्याची नवीन राजधानी म्हणून रायगडाची निवड करण्यात आली. 6 जून 1674 दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा या पवित्र भूमीवर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. त्या दिवसापासून ते आजपर्यंत शिवभक्त दरवर्षी या दिवशी येऊन इथे हा सोहळा मोठ्या जोमाने साजरा करत असतात. 5 जूनला ठरल्याप्रमाणे आम्ही पहाटे 5 वाजता रायगडला वाया बाईक निघालो. पनवेल ते रायगड 126 किलोमीटरचा हा प्रवास होता. राज्याभिषेक सोहळ्याला होणारी गर्दी आणि पनवेल ते रायगड अंतर पाहता बाईक आम्हाला अगदीच सोयीस्कर होती. या वर्षी पाऊस जरा उशिराच आहे. 6 जून उगवला तरी पावसाचा पत्त्याच नाही, त्यामुळे आम्ही पावसाच्या कमी आणि थंडीच्या पूर्ण तयारीत निघालेलो. गडावर रात्रीची खूप थंडी असते, खूप धुकंही असतं, ही आधीच माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून कळालेली. रस्त्यात आम्ही कुठेच न थांबता डायरेक्ट नाश्त्यासाठी थांबलो. हॉटेल जरासं छोटं असलं तरी तिथली चव आणि सर्विस कमाल होती. पनवेल पासून महाडच्या रस्त्याला लागताच गडावर होणाऱ्या गर्दीची चाहूल लागली. आमच्यासारखे कितीतरी शिवभक्त गडावर जाण्यास निघाले होते. ते सगळं वातावरण बघून ऊर अजूनच भरून आलं. राज्याभिषेक सोहळ्यासाठी मी जरा जास्तच उत्सुक होते आणि त्यातही 350वा राज्याभिषेक सोहळा. मी पहिल्यांदाच रायगडावर जाणार होते आणि त्यात पहिल्यांदाच राज्याभिषेक सोहळा अनुभवणार याचं जास्त कुतूहल होतं. छाती अशी भरून आली होती. बापरे, त्यांनी दिलेल्या माहितीवरून मी आधीच एक लिस्ट काढली होती. गडावर हा उत्सव कसा साजरा केला जातो, काय काय फंक्शन होतात आणि मी त्यासाठी कसं रेडी व्हायचं आहे, ते सगळं प्रत्यक्षात अनुभवायला आता मला खूपच घाई झाली होती. गडाच्या पायथ्याशी आमच्या मित्राचं एक गाव आहे, तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, विश्रांती केली आणि चहा वगैरे घेतला, रेडी झालो आणि आता आम्ही रायगड चढायला सुरुवात करणार आहोत. 350वा राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने शिवभक्त इथे आलेले. जागोजागी पोलीस व्यवस्था होती. गाडी पार्किंगला लावून थोडं चालत जाऊन पुढचा प्रवास प्रत्येकाला लाल परीनेच करायचा होता. कसली गर्दी, कसली छान जल्लोष आणि कसला सोहळा आहे याचा इथूनच अनुभव होत आहे. सो बघूया. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.
पार्किंग पासून लाल परीने घाटाचा प्रवास करून आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता इथून पुढचा प्रवास चालत करायचा आहे प्रत्येकालाच. सो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी. आजच्या दिवशी सर्वांसाठी लाल परीचं तिकीट फ्री ठेवण्यात आलेलं. आम्ही गडापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पोहोचलो. तिथे आम्ही आधी भारतीय पद्धतीने बसलो आणि छान खाली बसून जेवण करून घेतलं. पूर्वीच्या काळचं सीन आहे, हातावरती भाजी घेऊन खातात. आम्ही नाणे दरवाजाने गड चढायला सुरुवात केली. या मार्गाने गड चढायला आपल्याला 1500 पायऱ्या चढून जाव्या लागतात. परंतु आज प्रत्येक 10 ते 15 पायऱ्यानंतर अर्धा ते 1 तास सुद्धा थांबावं लागत होतं. ज्या ठिकाणी शिवभक्तांना थांबवलं जात होतं त्या ठिकाणी सर्वच शिवभक्त महाराजांच्या नावाचा जयघोष करत एक वेगळाच माहोल तयार करत होते. पण कुठेतरी मनाला एक खंत होती की आपण या गर्दीमध्ये जे काय अडकलो त्यामुळे माझा कितीतरी वेळ इथेच गेला. गड चढायला किमान 2 ते 3 तास लागतात. पण आजचा वेळ खूप महत्त्वाचा होता. वेळ खूप जात होता त्यामुळे गडावर जे फंक्शन झाले ते काही मला अनुभवताच आले नाही. शिवाई देवीचं गोंधळ, पोवाडे, व्याख्यान, अजून खूप काही. डोळे आणि कान गडावर लागले होते. उठून तरी काहीतरी ऐकू येईल आणि आताच पोहोचू मगच पोहोचू असं झालं होतं. आणि आम्ही पोहोचलो 3:00 वाजता. मी वर पोहोचताच पूर्ण भारावून गेले. पूर्ण गडावर काळोख होता पण प्रशासनाने केलेल्या लाईटच्या व्यवस्थेत गड अगदी चकाकत होता. गडावर उतरलेले ते ढग, बाप रे, जणू महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तेही हजेरी लावून होते. आम्ही सोबत आणलेला टेंट आता कुठे बरं लावता येईल याच्या शोधात आम्ही निघालो. आम्ही बाजारपेठेच्या दिशेने गेलो. बाजारपेठेत कुठेच जागा दिसत नव्हती. जिथे तिथे लोक जागा मिळेल तशी त्या भूमातेच्या कुशीत आभाळाकडे डोळे करून त्या तेजस्वी सूर्याच्या किरणांची वाट पाहत होते. सगळ्यात आधी महाराजांच्या स्मारकाकडे जाऊन दर्शन घेऊन यायचं आमचं ठरलं. गर्दीतून मार्ग काढत कसे बिसे आम्ही हात केलो. एखाद्या महालात प्रवेश केला आहे असे वाटत होते. आज या रायगडापुढे ताजमहलही फिका पडेल. महाराजांच्या स्मारकाजवळही खूप गर्दी होती पण त्यातही मार्ग काढून आम्ही आत शिरलो. महाराजांची मूर्ती पाहायला डोळे वर केले, ऊर भरून आलं, छाती फुगली. महाराजांचे सगळे मावळे, सगळे शूरवीर सरदार आठवले. आणि हेच ते शेवटचं ठिकाण जिथे यायला आपलं मन एवढं झुरत होतं. हीच आपली पंढरी, हीच आपली काशी. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वैष्टिक
पुरंदरा, प्राउड प्रताप पुरंदरा, राजा धीरज, महाराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। पाच माताजीचा उत्साह जय। पाच वाजले होते. ढोल ताशा पथक आणि सगळेच मावळे आता फ्रेश होऊन सोहळ्यासाठी तयार झाले होते. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वेगळा शिवराज्याभिषेक सोहळा होता. असं वाटत होतं ना, हा 350वा राज्याभिषेक सोहळा नसून 6 जून 1674 पहिलाच राज्याभिषेक सोहळा आहे. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून मावळे मोठे मोठे सरदार जणू आज आले होते आणि आपणही त्याचा भाग आहोत. कसलं भारी वाटत होतं इमॅजिन करूनच. जगातला सगळ्यात सुंदर देखावा जर कुठला असेल ना, तर तो म्हणजे बुरुजावरचा पडकणारा भगवा. ढोल ताशांचा आवाज, मर्दानी खेळ आणि प्रत्येक मावळ्याच्या डोक्यावर असलेला फेटा, केशरी झेंडे, तलवार, बाप रे, हे जे काय वातावरण होतं अप्रतिम. डोळ्यांचं पारणं पिटलं म्हणायला हरकत नाही. दुपारचे 3 आणि आम्ही चाललोय जगदीश्वराच्या मंदिराजवळ. फायनली थोडीशी गर्दी कमी झाली आहे आणि आम्ही त्या गर्दीतून मार्ग काढून रेडी होऊन चाललोय जगदीश्वराच्या मंदिराजवळ. लांबून जगदीश्वराच्या मंदिराची रचना ही पूर्णपणे मस्जिद सारखी दिसत होती. जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्याच पायरीवर हिरोजी इंदलकर यांच्या नावाची पाटी आम्हाला दिसली. असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज, रोज पहाटे उठून स्नान करून सगळ्यात आधी या मंदिरात जगदेश्वराचं म्हणजेच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत होते. हे आहे
रायगडावरील शिवकालीन जगदेश्वराचं मंदिर आणि इथून पुढे आम्ही समाधीकडे जाणार आहोत. शेवटी महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवून आम्ही धन्य झालो. या सगळ्या गर्दीत पण शिवभक्त पूर्ण शिस्तीचं पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करत होतं. गर्दीमुळे पूर्ण रायगडाचं दर्शन घेणं जरा मुश्किल होतं. जमेल तशी वाट काढून रायगडाचं दर्शन घेण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.